नमस्कार मंडळी. आनंदाच्या क्षणांना क्लिक करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, कालच्याप्रमाणे आजच्याही भागात आपल्या बरोबर सहभागी झाली आहे बांबू या सिनेमाची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, तुम्ही भरपूर मैत्रीचे किस्से ऐकले असतील, पण आज आपण बघणार आहोत मैत्रीतलं आंदोलन, जे आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. एक्सक्यूज मी, यस, गौरव मोरे सर आलेत का? ते बॉस आहेत, त्यांचं ऑफिस ते कधीही येतात. नाही, ऍक्च्युली मला त्यांनी बोलवलं होतं. वाय? माझा जॉब ऑफर लेटर आहे, तर आज पहिला दिवस आहे माझा आज कंपनीचा. यू वॉन्ट अ जॉब? येस. हसायचं काय त्यात? बसा, कळेल. ओके. नो 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 नो, कॅनडची मीटिंग कॅन्सल करा, तिकडे आपला लॉस आहे, मला अजिबात चालणार नाही. ओके, हार्ड आहे, यू फायर्ड. वाय सर? माझा आधी डायलॉग का घेतलास? कंपनी माझी आहे, पहिला डायलॉग मीच घेणार. आधी म्युझिक वाजणार, मग मी डायलॉग घेणार. ओके ओके सर. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवायचं. येस सर. चल, तुला जॉब मिळाला, चल. डोंट वरी. तू कमाल आहेस यार गौऱ्या, तुझे उपकार मी खरंच कधी. अरे वाकू नको रे, कॉलेजमध्ये सवय अजून गेली नाही. नाही वाकायचं. अपना सर कभी झुकना नाही चाहिए, नाही, लक्षात ठेव. हा गौऱ्या, शेर आहे तू, हा मेरा दोस्त आहे. बस बस, आता गुदमरत आहे, सोड. हा बरोबर. नाही यार, म्हणजे मी कॉलेजमध्ये कसं वागवलं यार तुला गौऱ्या? तू नापास व्हायचास, तू एकदम फालतू मुलगा होतास, मी हुशार होतो, मी तुला हाडतूड केली आहे यार कॉलेजमध्ये. कॉलेजमधनं तू ड्रॉपआउट झालास, मी इंजिनियर झालो, MBA झालो, 2 वर्ष मी सगळ्या कंपनीजमध्ये जातोय, पण एक कंपनी मला जॉब देत नव्हती. आणि तू सगळं मागचं विसरून मला जॉब दिलास यार गौऱ्या, खरंच तुझे उपकार नाही रे. यार उपकाराची भाषा नको करू, आपण दोस्त आहे यार गौऱ्या. नाही, अरे तू आपला दोस्त आहे, भगवान काय दिया हुआ सब कुछ है अपने पास, दौलत आहे, शौहरत आहे, इज्जत आहे, सब कुछ है. तुला माहितीये का, वर्षाला अंदाजे 20 कोटीचं टर्न ओव्हर आहे आपलं. 20 कोटी, 200 एम्प्लॉईज आपल्याकडे जॉबला आहेत. मग अरे ओंक्या, तू लक्षात घे, बेडू कायमस्वरूपी चिखलात राहत नाही, कधीतरी त्याचं कमळ होतच. सॉरी गौऱ्या, पण 2 म्हणी मिक्स होत आहेत. यू फायर्ड. नाही, इट्स ओके. हार्ड आहे. यस सर. ओके. गौऱ्या, तू खूप कमालच आहे, तू एवढा मोठा एंटरप्रेन्योर आहेस, तर मी काय? बिझनेसमॅन आहे मी. हा, बोलशील तीच फिलॉसॉफी ना गौऱ्या. पण खरंच यार, मला खरंच कळतच नाही यार, नाक्यावर तू सायकल वरून बॉइल अंडी आणि चकली विकायचास, त्याचा एवढा मोठा बिझनेस कसा काय केलास तू? सिरियसली 20 करोडचा टर्न ओव्हर आहे, ही युनिक आयडिया आली कशी तुझ्या डोक्यात? सांगतो तुला. हांडे, कॉल ऑल युनिट हेड्स. ओके सर. युनिट हेड्स? या, म्हणजे आपल्याकडे 4 युनिट हेड्स आहेत ना, प्रत्येकी 50-50 जणांना सांभाळतो. ओके, या आले. Hello everyone, you are Gaurav More from Mumbai filter para. एक काय माझ्या कंपनीत गुड मॉर्निंग, हाय हॅलो हे अजिबात चालत नाही. माझी कंपनी आहे, मी बोलणार हॅलो एव्हरीवन, तुम्ही बोलायचं यु आर अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. या बस, तुला सांगतो कंपनी कशी सुरू केली, मोठी गोष्ट आहे त्याची. काय झालं माहिती आहे ओंक्या, तुला तर माहित आहे, बार मध्ये जाऊन AC मध्ये बसून दारू पिणारा हा खराब एवढा नसतो. येस, खराब एवढा तोच असतो जो पुलाखाली पाईपलाईनच्या बाजूला तुटलेल्या रिक्षात बसून रेडीमिक्स करत पितो ना, तो खराब एवढा असतो. गल्ल्या गल्ल्यांमध्ये चालत ते चालतात, आता खिडकीच्या बाजूला बरं मावशी लाईट बंद करा म्हणून 90 मारणार, तो खराब एवढा, तो खराब एवढा. येस एक्झॅक्टली. अरे बारमध्ये चकना मिळतो, वाईन शॉपच्या बाहेर उकडलेले अंडे मिळतात, शेंगदाणे वगैरे सगळे मिळतात, पण हे जे रिक्षामध्ये बसणारे, ब्रिजच्या खाली बसून पिणारे, ह्यांना चकना लागत नसेल का रे?
खूप वर्षापूर्वीची गोष्ट नाहीये. मी फिल्टर पडत असत रात्री 3 वाजता रिक्षात प्यायला बसलो होतो. इमोशन्स. स्टॉप. माझा चकना संपला. मी सैरा वैरा झालो रे. मी रात्री 3 वाजता फिल्टर पडत. ए भाई भाई कोई चकना दे दे भाई. भाई आपके बच्चे दिए भाई. थोड़ा चकना दो भाई. स्टॉप. तुला चकना मिळाला का कावर? नाही. शेवटी मी माझ्या हाताची नख खाल्ली. एवढं नाही. स्टॉप. शेवटी शेवटी मला कळलं की याच्यातच काहीतरी रहस्य दडून लपलेलं आहे आणि मी आता शोध घेणार. मग मी काय केलं? काय? मी एक नवीन कंपनी सुरू केली. व्हेरी गुड व्हेरी गुड. उलट्या मी नवीन कंपनी सुरू केली आणि ह्या कंपनीच्या जोरावरती आज मी एवढा मोठा मालक झालोय. कळतं का तुला? आपले वेगवेगळे स्टार्टअप आहेत ओंक्या. काय सांगतो? होय. मी तू रिसर्च वगैरे केला होता? सगळा रिसर्च केलाय. आपली कंपनी. ए गाइस, आपल्या कंपनीचं नाव काय आहे? चकना ऑन द स्पॉट. व्हेरी गुड. आणि आपल्या कंपनीचं टॅगलाइन आहे, दो सिप के बीच में चकना पोहोच जाएगा. म्हणजे दो सिप के बीच में चकना पोहोच जाएगा. ओंक्या तुला माहिती नाही आहे, पहिला सिप संपला, दुसरा सिप मारायच्या अगोदर आपली कंपनी येणार तिकडे, त्यांना चकना देणार, नाही पोचलो तर पैसे परत. अरे लॉस नाही होत का कंपनीला? रिसर्च आहे. दाखवतो तुला. ये बस. एक ए पी चल. हळू कोण बघते का बघ? पहिला सिप मारतील मी आहे. पाटील कोण आले रे? पाटील मामा. थांब जरा वेळ, नंतर मारूया. चल मार मार मार. चल थांब थांब. पाटील मामा आहे. अरे मामा जा ना, तेरे ज्यादा समझ में आ रही है, लगता है पब्लिक नासिक जा रही है. चल तू इकड़े चल, मार पटकन इकड़े इकड़े चल, मार दूसरा सिप मार पटकन. मार 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 पटकन. मार मार मार. किती मिनिटं गेली? 15. तेवढ्यात आपला माणूस चकना देणार नाही. गौऱ्या गौऱ्या, दिस इज अनबिलीवेबल. दिस इज दिस इज इनह्यूमन. हे नाहीये खरं, हे नाहीये खरं गौऱ्या. हे डोकं नाहीये. दिस इज एलियन ब्रेन. दिस इज एलियन ब्रेन गौऱ्या. काहीच नाही, आपण क्रिएट अजून खूप मोठं काम केलेलं आहे. आपण आपण ई सायकल, ई बाईक्स आणि पीपी व्हॅन तयार केलेले आहेत. पीपी व्हॅन. पीपी व्हॅन. ज्या रिक्षा असतात ना सडलेल्या, गंजलेल्या, खराब झालेल्या, त्या रिक्षा आपण घेतो, त्यांना मस्तपैकी पार्क करतो आणि जे असे रेडीमिक्स करून पिणार आहेत ना त्यांना त्याच्यामध्ये बसवतो. त्यांना फील आला पाहिजे की अरे आपण बरोबर जगे भेटले बाय. सगळं आपण करतो यार. बात आहे यार गौऱ्या. तर आजपासून तू माझा एम्प्लॉई आहेस. ओके थँक्यू गौऱ्या. थँक्यू गौऱ्या. मी तुला गौऱ्या म्हणणं चुकीचं आहे, सॉरी सगळ्यांसमोर. मी तुला गौरव सरच म्हणेन. अरे माझा मित्र आहेस, तुम्हाला गौऱ्या म्हणा काय? नाही नाही. अरे मी तुला कुठे रिस्पेक्ट देतोय? मी तुझ्या पोझिशनला रिस्पेक्ट देतोय ना. असं काय करतो बाहेर? मी तुला काही म्हणेन ना गौऱ्या डुकरा, गौऱ्या भिकारी. तुम्हाला गौरव सरच म्हण. इथे बाहेर जगात कुठेही दिसलो तरी गौरव सर म्हणायचं. कळलं? जब तक तुम्ही जे गौरव सर बोलेगा तेरी नोकरी टिकी रहेगी, याद रखना. गौरव सर सॅलरीचं काम झालेलं आहे. आता मी तुझ्याशी जसं वागतोय तसं मी एम्प्लॉयशी वागू शकत नाही. कळलं काय? पण त्यांच्यासमोर मी तुला काही पण बोलेल तो समजून घ्यायचं. ओके चले. हाय गाईज. हॅलो सर. एनर्जी एनर्जी. हॅलो सर. हे शिवाली आहे. ए शिवाली. ए बेडू तोंडे, मी तुला बोलतोय. सर तू आपल्या कंपनीत कुठल्या पोझिशनला आहेस? सर इन्व्हेंटरी आणि सप्लाय चेन मॅनेजर आहे. बरोबर आहे. तुला मी 3 महिन्यापूर्वी टार्गेट दिलं होतं की आपल्या अंड्यांचं टार्गेट 2 महिन्यामध्ये वाढलं पाहिजे. त्याचं काय झालं? सर ते ऍक्च्युली मी स्वतः दुकानात जाऊन पर्सनली भेट देते आहे सर. पण मार्केटमध्ये ना नवीन बायर्स आले आहेत सर, त्याच्यामुळे ते त्याचं मार्जिन जास्त आहे ना, ते जास्त पैसे देऊन अंडी विकत घेत आहेत. आपल्याला नाही मिळत आहेत सर अंडी. मग तू स्वतः अंडी घाल. कळलं काय? आय वॉन्ट रिझल्ट. ओके सर. रडायचं नाही. चल तिकडे जा ना, बेडू कुठे मार. सर बेडू कुडा. नको आहे राजीनामा दे. हांडे. नाही सर. यस सर. मी बेडू कुडा मार. गो बेडू कुडा मार. चाल कट मध्ये सर. जमतील तशा मार. बेडू कुडा मार. ह्या नागपुड्या झाल्या. बेडू कुड्या. बेडू कुड्या. व्हेरी गुड गौरव. गौरव रे बरोबर बोलते ती. काय बघ माझ्याकडे आयडिया आहे. आपण अशा दुकानांमध्ये जाण्यापेक्षा डायरेक्ट आपण पोल्ट्री फार्मला जर आपण कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी टाईप केलं तर बरं पडेल असं मला वाटतं. ऍक्च्युली सर ही चांगली आयडिया आहे. ऍक्च्युअली चांगला आहे. जम जम बस. बिझनेस मला शिकवतेस? सॉरी. कळलं? शांत बसायचं प्रिया. काय करायचं? शांत. ही प्रिया तू कुठल्या पोझिशनला आहेस? सिनियर डेटा अनालिस्ट. ओके प्रिया, लय मोठा दगड आहे हा.
मांजी पिक्चर मध्ये दगड हाच आहे, कोरडा तर रोड होईल. तुला मी काय सांगितलं होतं की 10 सेकंदामध्ये अंडी उकडली गेली पाहिजे असं काहीतरी लिक्विड तयार कर. तू तयार केलंस? हो सर, माझं रिसर्च चालू आहे. बट काय रिसर्च चालू आहे? 30-30 मिनिटं आपण अंडी उकडतोय, गॅस करतो, बाप देतो काय? जरा काय बोललं तर कोंबडीच्या कुल्यासारखं तोड करायचं, रडायचं. चल कोंबडी बन, चल. सर नको सर. सर कोंबडी बन. हांडे. यस सर. फायर्ड. नाही सर. कोंबडी. सर मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे सर. मग मला अँडिलॉसिसचा त्रास आहे. तू कोण थुकला बेडूक? कोण थुक? कोंबडी बनतेस की फायर्ड? बनते सर. हे क्रांती रेडकरची कोंबडी झाली तुझी कोंबडी. सर सर तिला नका करायला लावू, हार्मफुल आहे तिच्यासाठी. तू जरा शांत बस ना बाबा, हा बिझनेस आहे ना, आपल्याला लॉस झाला तर आपण काय करणार? बट देयर आवर एम्प्लॉईज गौरव. ते मला सगळं माहिती आहे, पण करावं लागतं. ये इकडे, हे बघ. रसिका वेंगुर्लेकर, मंद पदक. मंद पदक. पर्स ओपन कर. सर नाही, पर्स ओपन कर. सर पर्स, आता बघ, पर्स ओपन कर. पर्स पूर्ण ओपन कर. दाखव मला, बघू दे. हे नाही ती बाजू. हा हे बघ, मूग डाळीची पाकिट. तू चोरून चोरून मूग डाळ खातेस? नाही सर. नाही सर, सीसीटीव्ही तुम्ही सगळं बघतो. तू आपल्या कंपनीची मूग डाळ खाल्लीस? का खाल्लीस सर? का खाल्लीस? जेव्हा तू आपल्या कंपनीमध्ये आली 32 किलोची होती, मूग डाळ खाऊन खाऊन 64 किलोची झालीस. हा आमची मूग डाळ परत कर, कंपनीच्या बापाची नाही. कळलं काय सर? तुम्ही चोर म्हणू नका सर. हेक्टिक डे असतो, रात्री भूक लागते, नाईट शिफ्ट मध्ये काय करावं सुचत नाही. मग मी काय करणार? मग नवऱ्याला सांग त्या सण्याला, कोरोना काळात तिथे आला होता ना केक घेऊन दमनला. माझी माऊ, माझी माऊ. माझी माऊ, माझी माऊ, माझी माऊ, माझी माऊ. गौरव माऊ कुठे? चौथ्या फ्लोअर वरती अशी येते चालत चालत माऊ. अशी चालत येते मावा. गौरव माझ्या कंपनीची मूग डाळ खातेस? अरे गौरव त्या नवऱ्याला सांग, तू काय फक्त कोरोना काळातलीच बायको आहेस का? हा त्या सण्याला सांग मी असं बोललोय म्हणून. आणि डबा घेऊन याचं कळलं काय? राजी मूग डाळ मला आत्ताच्या आत्ता परत पाहिजे. गौरव ठीक आहे ना यार, गौरव 4 मूग डाळीचं पाकिट खाली तर काय फरक पडतोय आपल्या मोठ्या कंपनीला? बिझनेस आहे, तू गप्पा पास, तुला कळत नाहीये. सर पण मी चोर नाही. गौऱ्या यार परत चोरशील मूग डाळ माझ्या कंपनीची? गौऱ्या नकोस, शांत बस, चल तिकडे जा आणि मूग डाळ बन. मूग डाळ बन, तिकडे जा. मूग डाळ कसं बनायचं सर? कसं बनायचं खाताना विचार ना केला? खाल्लास ना? गप 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 गप. मूग डाळ बन, चल. तुला सणाला बघतो नंतर बरोबर मी. मूग डाळ बन. अबे चणा डाळ झाली. मूग डाळ. हे बघा वाटत ना कुठलं. ए कंटिन्यू. एक नंबर. कोंबडी फळाली. बने माझ्या कपाळावर काय लिहिलं वाच? चू सर ते चुन्या पडल्यात कपाळावर, दिसत नाही सर. का लिहिलं? चुन्या पडल्यास साड्या आहे माझं कपाळ चुन्या पडायला. हा आठ्या म्हणतात त्याला, आठ्या. तू इकडे राठ्या, मी तिकडे. गौरव 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 कंट्रोल. नाही गौरव नाही. तुला मी काय सांगितलं? तू कोण आहेस आपल्या कंपनीत? कोण आहेस? रिस्क अॅनालिस्ट आहे सर. बरोबर ना? येस सर. मग जिकडे आपले सेल्स एक्झिक्युटिव्ह उभे राहतात, तुला काय काम दिलं आहे? पोलीस आले की त्यांना कळवायचं. हा काय करतो माहिती का? तिथे जातो, तिथे उभे असलेल्या बेवड्यांसोबत हा दारू पितो, त्यांच्यासमोर नाचतो आणि पैसे गोळा करतो. ते लोक ह्याला बघून शिट्या मारतात, पोलीस येतात, आपल्या लोकांना घेऊन जातात. मग परत सायकल सोडवायला कंपनीला लॉस. ए यू फायर्ड. सर असं करू नका सर. सर मी तुमच्या पाया पडतो सर, माझी बायको पुढे उघडी पडतील सर. ह्या विनोदावर तू मर. फायर कर त्याला. गौरव सगळ्यांना फायर कर, निघा माझ्या कंपनीतून. नाही पाहिजे मला माझ्या कंपनीत तुम्ही लोक. आवाज नाही आला पाहिजे, आवाज नाही. ओके असं का करतोय? आजपासून हे सगळं तू सांभाळायचं, लक्षात ठेव. आजपासून तू सांभाळायचं. आणि तू जर लॉस केलास तर बेडूकुड्या, कोंबडी, मूग डाळ आणि फायर सगळं तुला करीन मी. ओके
गो टू युअर कॅबिन. ए चिपऱ्या नको. ओंकार सर नको. व्हाट डिड यू से? मी तुला चिपऱ्या म्हणालो. ओके चिपऱ्या. चिपऱ्या ही हॅरॅसमेंट आहे गौऱ्या, हॅरॅसमेंट. तू या एम ए तिकडे जा, जा तिकडे. ए फायर्ड. ए जस्ट शट अप. तू या एम्प्लॉईज बरोबर हा असा अत्याचार नाही करू शकत गौऱ्या, कळलं? कळलं? तुझ्यासारखा असा निर्दयी बॉस असण्यापेक्षा ना मी लाथ मारतो तुझ्या जॉबवर, लाथ मारतो. आणि तुम्ही अरे असे नका राहू, उठा, आवाज चढवा जरा. अरे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो, लक्षात घ्या. अरे असं नका करू यार, तुमच्यात कॅलिबर आहे, तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात डोकं आहे, वय आहे, टॅलेंट आहे, सगळं आहे, तुम्ही याला मात देऊ शकता. याच्या विरुद्ध उभे राहा, तुम्ही काय करताय? या ना एकत्र या, मी आहे तुमच्या बरोबर. मी आपण नवीन कंपनी स्टार्ट करूया ना, मी मदत करेन तुम्हाला, मी सगळं करेन. मला कशाची गरज नाहीये. मेरी जरूरत कम है इसलिए मेरे जमीर में दम है. बच्चा है तू अभी तक, बच्चा. सर मुझ में भी दम है. ओ लाखा. ईश्वर काका. भूरा. गजरा. आता काय करशील रे? आता काय करशील? हा दे. यस सर. यांचा लेटर बनव, यांना फायर कर. आता कळेल तुम्हाला. ओ एलिझाबेथ. नाईस गाईस, नाईस. आपण आपली कंपनी बनवूया. यस सर. चकणा डिस्ट्रीब्युशन मध्ये आपली नंबर वन कंपनी असेल आणि आपले कॉम्पिटिटर असेल चकणा ऑन द स्पॉट. आपल्या कंपनीचं नाव असेल चकणा जुबान पे. आणि आपलं ब्रीद वाक्य असेल बॉटल खुलने से पहले चकणा हाजिर. हु इज विथ मी? नाग्या कंपनी सुरू करायला फायनान्स लागतो आणि फायनान्सर माझी मैत्रीण आहे. आता तू गेला. हॅलो. हॅलो तेजू. हॅलो तेजू. गौरव बोलतोय. बोल गौऱ्या. तेजू लवकरात लवकर आपल्या कंपनीत एक माणूस आपली कंपनी फोडायला निघालाय. काय सांगतोय? हो लवकर ये. आलेच. हा माणूस आहे तो. हाय मॅम. Hello. Wow. What's your name? Raut. Omkar Raut. Naam to sunao. Kai dynamic personality, huh? Thank you, ma'am. Kai dynamic personality. Diarrhea zhalyavar jasa manus disto na tashi personality aahe. Are chehryavar charm bagh tyacha? Teju chehryavar majha pan charm aahe. Tujhya chehryavar je aahe na तो चाम नाही, घाम आहे. रिलॅक्स गाइस, रिलॅक्स. तुझ्यावर पण तुझ्या कंपनीचा फेस आहे ना. मी आता मला फेसचा भेस बदलायचा आहे. म्हणजे? आय हॅव गॉट अ पिंक फेस. पिंक फेस? पण एक मिनिट, तूच मला सोबत घेऊन जायची ना माझ्या खांद्यावरती अटकून मिटिंगला. मग मला पर्याय नव्हता रे गौऱ्या, आता मला पर्याय मिळालाय. मॅम thank you. Welcome on board. I will not disappoint you ma'am. Meet me in my cabin. My pleasure. Mummy kya karayche? Hande. Yes ma'am. Letter de. Ready ma'am. Letter. Oh.
रेडी आहे मॅम. लेटर रेडी आहे? यस. पण लेटर वर सही लागते, ती कुठे आहे? मी कधीच केली आहे. मला माहिती होत कधी ना कधी तरी होणार आहे. हिच्या सहीवर मला फायर केलंय. गौर्या, यू आर फायर्ड. फायर? थँक यू मॅम. गेस्ट म्हणून आलेल्या ऍक्टरच्या सहीवरती मला फायर्ड करताय? कमाल आहे तुमची. वा तेजू, आलीस सगळे मांबो काढून घेऊन गेलीस. काय करायचं तुमचं? 12 मिनिटात माझी बायको पळवता, आता 12 मिनिटात आखी कंपनी पळवली. बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची. बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची. क्रिएटिव्हिटी बेकार आहे. प्रसाद दा, तुम्ही कशी दाद द्याल? वा वा, अफलातून धुमाकूळ. कमाल कॉन्सेप्ट होती आणि लाजवाब सादरीकरण होत. गौर्या, तुझ्या ॲटिट्यूड मध्ये जे रहस्य दडून लपलेलं आहे ते ते असं दडून लपलेलं ठेवू नको. एक तर ते दडून ठेव किंवा लपलेलं ठेव. पण तुझा ॲटिट्यूड जो काय होता ना सुरुवातीपासून, ओ हो हो, माइंड ब्लोईंग. तू कोण आणि तू बॉन्ड राऊत ओंकार कोण आहेस तू? बॉन्ड. अरे पिंक फेस. ते सगळे एकच दिवस आहेत, बाकी आम्हीच होतो. वा वा वा, माऊ आपलं हे रसिका. महाराष्ट्राच्या माहितीसाठी सांगतो, माऊचा जो नवरा आहे तो एक उत्तम दिग्दर्शक आहे, अनिरुद्ध शिंदे, आमच्या सगळ्यांचा मित्र आहे. तो बिचारा बायकोच्या प्रेमासाठी मुंबईहून दमनवर मुला केक घेऊन आला होता. फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट आहे, चकणा ऑन द स्पॉट. वाव. गौर्या, विचार करूया आपण. सही, चक्कीच जाळ परफॉर्मन्स होता. गौर्या, सगळ्यांवरती दादागिरी करायला किती एन्जॉय करत होतास. गौर्या, थोडी तरी लाज बाळगरे, म्हणजे दिसतं तोंडावर किती एन्जॉय करतोयस दादागिरी. फार मजा आली. पण गौर्या, तुझा ॲटिट्यूड किलर होता, मजा आली. हंडे, सच अ स्पोर्ट यू आर. म्हणजे दोनदा ॲक्सिडेंट झाले पण सगळे हसले, तूही हसलीस त्यांच्यावर. तुझ्या स्पिरिटला सलाम हंडे. वी लव यू. मला कॉस्ट्युम डिपार्टमेंटचं खूप कौतुक करायचं आहे. सगळ्या HODs ते स्टार्कली डिफरंट कॉस्ट्युम्स आहेत. म्हणजे तिघी मुली असताना सुद्धा त्यांचे वेगळे वेगळे, त्यात आणि काहीतरी ॲडिशन आणि मायनस, खूप खूप मस्त. मला फार आवडलं. बने मस्त, रसिका मस्त, प्रिया मस्त, शिवा आम्ही खूप एन्जॉय केलं. मस्त तुझी हळद कुंकूवाला कॉस्ट्युम पण मला खूप आवडलं आहे. गौरव, मजा आली. मंडळी, आज जाऊ या गप्पांच्या गावामध्ये. रंगणार आहे एका महिला क्रिकेटपटूची मुलाखत. चला तर मग सज्ज व्हा विनोदाची फटकेबाजी अनुभवण्यासाठी. जी आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले आणि कोळी वड्याची रेखा वनिता खरात. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गप्पांच्या गावा. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आम्ही विविध मान्यवरांना बोलवतो आणि आम्ही त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. रसिको, आज दगडावर डोकं आपटायला. रसिको, आज मुलाखत द्यायला येणार आहेत महिला क्रिकेटियर वैशालीताई मनकावडे. एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. अरे भाई, काय करतो भाई? ते तुम्ही करताना तुम्हाला सरप्राईज दिलं पिचवर करताना. आवाज आवाज आवाज. अरे भाई, आवाज नाही
भाई हाउ इज दैट? अरे हाउ इज दैट? अरे सॉरी, कसं वाटलं सरप्राइज? भारी वाटला. यस, खूप 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 आभार तुम्ही इकडे आलेला आहात. थँक यू. तुमच्यासारखी व्यक्ती इथे येऊन आमचं आता एकदम गुदमरल्यासारखं झालंय. सॉरी, एकदम भरल्यासारखं झालंय. खरं सांगू काय भाई, मला पण इथे येऊन लय भारी वाटलंय. म्हणजे एवढ्या मोठ्या मंचावर मी पहिल्यांदा इंटरव्ह्यू द्यायला आले ना. काय आपल्या लोकांना कोण बोलवत नाही ना. हे सगळे जेंट्स लोक जातात ना मोठ्या मोठ्या इंटरव्ह्यूला, आपल्याला बोलवत नाही. सो थँक्यू, लय भारी वाटतंय भाई. खूप खूप स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. ताई, ह्याच्यावर हे करा म्हणजे, प्लीज बसा, हवं हे सीट घ्या. हा, तर एक मिनिट ताई, एक मिनिट, एक मिनिट. ओ यार, तुम्ही पण ना यार. अरे भाई, काय बरं आहे सगळं? आणला आणला, परत आणला. अरे गेला होता प्राण, सोफ्याचा प्राण गेला होता मी. आणला आणला, परत आणला. असं करायचं हो नका, भस्कन बसू नका ना एकदम. आता ओके आहे? आता होते, आता बस. येस 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 येस, बसा बसा. ओके आहे ना? एकदम ओके आहे भाई. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू भाई, तुम्ही लय कॉमेडी करता काय? येस, पोटासाठी करावं लागतं भाई. थोडी कमी करा कॉमेडी. हरकत नाही. तर सरळ प्रश्नांकडे येतो. क्रिकेट सारख्या पुरुष प्रधान खेळात करिअर करावं, क्रिकेट सारख्या पुरुष प्रधान खेळात करिअर करावं असं तुम्हाला का वाटलं भाई? पहिलाच प्रश्न चांगला विचारलाय, आवडला आपल्याला. आवडला? आवडला. या ठेवून घ्या मग, काही प्रॉब्लेम नाही. आवडलाय ना, घेऊन काय करू मी भाई? फ्रेम बिम करा, काय प्रॉब्लेम नाही. नाही म्हणजे त्या टाइप मध्ये ना आवडले आपल्याला. म्हणजे तू प्रश्न विचारलाय तर मला उत्तर द्यायला आवडेल असं त्या टाइप मध्ये. असं आवडले आणि मला वाटलं आवडलं तर घेऊन जा, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. लय कॉमेडी करता तुम्ही. येस, थोडी कमी. बरोबर बरोबर. बोला, प्रश्न तोच आहे की तुम्हाला पुरुष प्रधान खेळत करिअर करावं असं का वाटलं? आपण काय असं एकदम पॉश एरियामध्ये काय जन्माला नाही आलोय? म्हणजे आपण कसं तुमच्या आमच्या सारखं असं एकदम मध्यम वर्गामध्ये जन्माला आलोय. एक्सक्यूज मी, मी मध्यम वर्गात जन्माला नाही आलो. माझा जन्म जेलमध्ये झाला. काय? आईने बूट चोरला होता म्हणून आई जेलमध्ये होती, आणि बाबाने बेल्ट चोरला होता, दोघेही जेलमध्ये होते. वृक्षारोपणच्या कार्यक्रमाला दोघे भेटायचे. वृक्षारोपण करायचे ना, त्या कार्यक्रमाला लेडीज आणि जेंट्स एकत्र भेटायचे. वृक्षाच्या मागे त्यांच्यात काहीतरी चर्चा झाली, काही महिन्याने मी झालो. आपल्याला मध्यम वर्गात घ्यायचं नाही, आपला स्वॅग अलग आहे भाई. आप जेल काय, जेल जेलवाला स्वॅग आहे आपण. ऐका ना, सॉरी, माझा इंटरव्ह्यू बोलू काय? हाय हाय, सॉरी सॉरी, प्लीज 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 प्लीज, पहिल्यांदा इंटरव्ह्यू. अरे नाही नाही, प्लीज बोला तुम्ही. हा, ते सांगत होता तुम्ही काहीतरी. तर मध्यम वर्गीयमध्ये आपला झालाय जन्म, असं काय पॉश मध्ये नाही झालं. आणि पण ना क्रिकेटची आवड ना एकदम बचपन पासून होती. असं घरामध्ये टीव्ही लागायचं ना, मी दिवसभर मॅचच बघत बसायचे. म्हणजे 24 तास घंटा घंटा मॅचच बघत बसायचे. घंटा नाही, तासन तास मी मॅच बघत बसायचे ना. म्हणजे माझीवाली आई आहे ना, लय चिडायची, भाई अभ्यास कर अभ्यास कर, मिळायचं थांब ना, करतो एवढा काय. पण मी मॅचच बघत बसायचे. आणि भाई आमच्या घरा शेजारी ना असा मोठा मैदान होता क्रिकेटचा, लय मोठा मैदान. आपली छोटीशी खोली होती ना, मोठा मैदान होता. तर सगळी पोरं तिकडे मॅच खेळायला यायचे. मी असा खिडकीमध्ये बसायचो आणि त्यांना बघत बसायचो. भाई ते खेळतायत खेळतायत, आपल्याला भारी वाटायचं. काय वाट, आपल्याला कोण खेळायला नाही द्यायचं ना. पण ना एक दिवशी ना माझ्यावाले बाबा आले, बोलले भाई क्रिकेट खेळणार काय? मी बोलला हा भाई. माझावाला बाबा असला चुम्मा होता ना, दुसऱ्या दिवशी पासून नेट सुरू केला. क्या बात है, बाबांनी सपोर्ट केला भाई. मग मी कसली मागे वळून बघते, एकदम सुरू झाला ना भाई. इंटर स्कूल, इंटर कॉलेज, हेरी शील्ड भाई, कुचबिहार भाई, रणजी रणजीचा तर लय भारी किस्सा आहे. म्हणजे सगळे सिलेक्टर आले होते, मला खेळायचं होतं भाई. एकटीने 103 मारलेत. क्या बात है, समोर गुजरातची टीम होती, एकटीने मारले ना. एटला म्हणजे 103 मारू बात आहे. गुजरात आहे म्हणून व्हेरिएशन दिलं. गुजरात टीम खेळत होती फक्त, बोलत नव्हती भाई. बरोबर, मस्त ठेचले माझे, ठेचत राहा ठेचत. थोडा मध्ये मध्ये बोलू नकोस भाई, थोडा डिस्टर्ब होते आपल्याला. हा मग भाई, एकटीने 103 मारले, माझा वाला बाबा तर असा खुश झाला भाई. संध्याकाळी सिलेक्टरचा फोन आला, भाई आपण सिलेक्ट झालो भाई. क्या बात है भाई, माझ्या वाला बाबांनी ना चकना मध्ये पण फापडा खाला त्या दिवशी भाई. क्या बात है भाई, असलं खुश झालं होतं ना. एवढा वर्षांचा स्वप्न आपला पूर्ण झाला होता आणि डायरेक्ट इंडियन टीम मध्ये सिलेक्शन ना. क्या बात है, क्या बात भाई, ले नाचलो होतो भाई त्या दिवशी. भारी वाटत. तुमची ही जी गोष्ट आहे, ही संघर्ष गाथा आहे ना, तुम्हाला खरं सांगतो ह्या क्षणाला मला भाई नाही सॉरी
मैं एकदम असं गुंगून गेलो मी त्या संघर्ष गाथेत. क्या बात है. थँक्यू थँक्यू. रसिकांना कळलेलंच आहे की एक स्त्री आज टॉपला आहे क्रिकेटमध्ये. खरं तर टॉपला यांचं खूप मोठं योगदान आहे क्रिकेट या खेळासाठी ना. आहे आहे क्रिकेटमध्ये खूप योगदान आहे या बाईचं. नाही असं एवढा असा या नाही. चल फालतूच तू चल निघतो. अरे मग मी सांगतोय चांगलं योगदान येतं ऐका ना माझं असं नाही ना करू. बोलायची पद्धत असं फाईल असते त्याच्यामध्ये. यांचं खूप मोठं योगदान आहे यांचं खूप मोठं. पण तरी सुद्धा ती बाई किती ग्राउंडेड आहे हे बघा. प्रत्येकाने ह्या गोष्टीकडून खूप काही घेण्यासारखं आहे. आपण आता पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत. अनेक प्रश्न आहेत माझ्याकडे, काही प्रेक्षकांनी दिलेले आहेत, काही माझ्या मनातले आहेत. तर सगळ्यात आधी एक प्रश्न विचारणार आहे, थोडासा पर्सनल आय एम सॉरी, पण क्रिकेट बद्दलचा आहे. बाई विचार ना बाई, त्याच्यासाठीच बसले आपण. ये बा, आत्ता जी YPL ची टुर्नामेंट झाली त्याच्यात मुंबई आणि चेन्नई याची मॅच झाली, तर त्याच्यात हनुटर तीळ असलेली एक आयरिश चिअर लीडर होती, तिचा नंबर मिळेल का? जस्ट रात्री झोपायच्या जी चॅटिंग बिटिंग करा किंवा ओकेजनली असा व्हिडिओ कॉल वगैरे करेल. सरकलाय का जरा? हे ना मला कपडे रिकामी आहे. आवडली मला. द्या ना प्लीज. अरे तू मी कोण आहे? नाही तुम्ही कोण आहे? मला प्लेयर आहे ना भाई, तिकडे ते चेअर लीडरचा नंबर घेऊन फिरू. मला आवडले ना हे बाई साडी. मला खूप स्कोप होतो तुम्ही सांगाल. बरं बाकी मिचक्या डोळ्याची बाजूची आहे तिचा तरी. अरे भाई चांगला प्रश्न विचार ना, क्रिकेट बद्दल विचार ना भाई. काय पण काय प्रश्न विचारतो? ठीक आहे क्रिकेट बद्दल कुठला विचार तुम्ही सांगा, मी विचारतो त्याबद्दल. अच्छा क्रिकेटमध्ये आता मी न्यूझीलंडमध्ये वन डे सिरीज खेळलो ना, त्याच्यामध्ये पूर्ण मॅचमध्ये आपल्याला बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळाला, त्याच्याबद्दल विचार ना भाई. येस येस. ताई तुम्ही जवळजवळ 2 का 3 सेंचुरी मारलेल्या होतात. एखादा दुसरा माणूस असता आता वर्तमानपत्रात कसं हेडिंग असतं की अमुक अमुकाने केला धावांचा डोंगर, पण ताईंचं काय न्यूज होती? काय डोंगराने केल्या धावा? ए भाई असा एक हे तुम्ही कमवले तुम्ही, हे तुम्हाला मी सांगतोय, एवढंच सांगतोय बाकी काही नाही. आणि दुसरी गोष्ट, वडा नीट बोलत जा माझ्यासोबत, नादाल नको लागू. एडी आहे बाई मी. अरे मला दिसते चेहऱ्यावर म्हणजे असं रिस्क आहे फॅक्टर असं. हा जो कप आहे तो तुम्हाला न्यूझीलंडला मिळाला बरोबर आहे. आय एम सॉरी टू से, पण याच्यापेक्षा 5 पट मोठा कप एवढा मला मिळालेला आहे गल्लीत बेस्ट दांडिया डान्सर म्हणून. सॉरी आय एम जस्ट सांगतोय तुम्हाला. बाकी इंटरनॅशनल कप आहे कुठे तुलना करतो भाई त्याची? सांगतोय तुम्हाला घेऊन फिर ना गल्लीमध्ये कप. पागल आहे का? सांगतोय तुला काय काय माहितीये क्रिकेट बद्दल? काय माहितीये? ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही ना भाई त्याच्याबद्दल बोलायचं नाही, ते करायला नाही जायचं, कळलं ना? नाही ज्या गोष्टी जमत नाही त्या करतात की लोक. काय करतात? वैष्णवी बघा डान्स करते ती. मतलब बांबूच्या प्रमोशनला डान्स करते, तिला कुठे येतो डान्स? ती बांबूच्या प्रमोशनला कुठल्याही कॉलेजला गेली डान्स करताना एक छोटीशी व्यक्ती अशी पटकन जाताना दिसते, ती काय असतं माहितीये का? कोरिओग्राफी. जाताना दिसते ती पागल पिगल आहे काय, सटकलंय जरा. हो ती काहीतरी हे करते असं असं करते असं असं आणि मग नाही नाही डोळे मिटून उड्यापर्यंत सगळे गेलेले असतात, ती एकटीच तिकडे नाचत असते. अरे कोणाचा इंटरव्ह्यू? वैष्णवीचा आहे. नाही माझा आहे ना. नाही क्रिकेट बद्दल विचार ना. हो क्रिकेट बद्दल मी पुढेच येतोय. एक तुमच्यावर आरोप आहे ऍक्च्युली. काय? सॉरी माझा नाही आहे, असा लोकांचा आरोप आहे, सोशल मीडियावर आरोप झालेला आहे की तुम्ही बॅटिंग करायला गेलात की बॉलरला स्टंप दिसत नाहीत, असं करून बसता बॉलरला. किदड आलू यार, किदड आलू. बॉलरनी काय करायचं, बॉलरनी उडवायचं काय, याचा कधी विचार केलाय तुम्ही? कोणी केला आरोप? मला माहित नाही. तुझा बॉल दिसतोय अर्धावाला, स्टेडियमच्या बाहेर टाकू. जरा नीट विचार ना प्रश्न. इज्जत मध्ये बोलते, इज्जत मध्ये प्रश्न विचार. मला एक पर्सनल काम होतं म्हणून थोडस मागे येतोय मी. एक पर्सनल काम होतं, प्लीज प्लीज रिक्वेस्ट होती, एक रिक्वेस्ट होती. वरेंची नंबर मागतो तू? नाही नाही आता नाही, आता नाही मागणार. आता नाही मागावे तू. नाही वानखेडे स्टेडियमला तुमची ओळख असेल ना? काय ओळख बिलक नाही, आपण खेळतो तिथे मॅच जाऊन. हा मग तिथे वानखेडे स्टेडियमला माझं एक छोटस काम होतं, तुम्ही करू शकता? काय ते बोल झाल्यानंतर बेल्स पडतात तेव्हा लाल लाईट लागतो ना, तिथे लाईटिंगचं काम माझ्या मेवण्याला द्याल का प्लीज? इलेक्ट्रिशियन आहे प्लीज, त्याला काम नाही होत, त्याला बायकोने मला सांगितलं. तो करेल सगळं करेल तो तुम्हाला. लाईटिंग मध्ये तसं नसतं, त्याचा काय कॉन्ट्रॅक्ट विंट्रॅक्ट नसतं भाई. अरे यार तुम्हाला नवीन वर्षाची डायरी आणि कॅलेंडर देतो ना यार, मला चल देतो हात ना लावायला. हात ना लावते जस्ट अनकर मारेल ना, जाशील डायरेक्ट बाहेर. प्रॉमिस. प्लीज बसा 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 प्लीज बसा, काय आहे बसा बसा. मेलो मेलो. प्लीज प्लीज बसा. हा
तर रसिको हो, आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची. अरे इंटरव्ह्यू बाकी आहे ना अजून. हे जास्त महत्वाचं असतं, लोक त्यासाठी आलेले असतात. हे बाकी सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे. कसला मनोरंजनाचा काय, मजा येईल तुम्हाला, बघा ते गमत बघा. रसिको आता खेळाशी निगडीत असे पाहुणे आलेले असल्यामुळे अत्यंत एक वेगळा खेळ आपण खेळणार आहोत, ज्याचं नाव आहे हवा पाणी. हवा पाणी. आता हवा पाणी म्हणजे आपण समोर असं असं करतो, फटकन मारतो ना हातावर, तो गेम खेळणार आहोत. तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी ऑल इंडिया चॅम्पियन आहे हवा पाणी या खेळातला. यांना कदाचित माहीत नसेल, तर आता एक चॅम्पियन भिडणार आहे मॅडम ना, बघूया कोण जिंकत. चल पटकन ये, चल प्लीज. येस, ऑल द बेस्ट. लय बालिश खेळलंय. असू दे, गंमत आहे ती, लोक बघतायत. कम ऑन, क्लॅप फॉर मी. ये बाग निघाली का हवा सगळी निघाली. कॅन्सल केलं पाहिजे. शेवटच्या सेगमेंटला आपण येतोय. आपल्या ह्या ज्या जाऊया गप्पांच्या गावाचे जे स्पॉन्सर्स आहेत, एम एच जे पान भंडार, त्यांनी आपल्याला पान दिलेलं आहे. तुम्हाला फक्त ते पान खायचं आहे, मी पण खाणार आहे. आणि पान खाऊन कॅमेऱ्यात बघून फक्त अव्वल पान असं म्हणायचं आहे. सगळं ते स्पॉन्सर्स आहेत, त्यामुळे ते करावं लागेल आपल्याला. प्लीज एक खायलाच लागणार आहे. येस येस, प्लीज प्लीज स्पॉन्सर. येस येस येस. येस, आता मी पण खातो. हा एक मिनटं. दोन तीन. अव्वल पान या अँगलनी एकदा. एक दोन तीन. अव्वल पान. नाही तुम्ही ना हे करू ना, या अँगलनी जा, त्या अँगलनी समोर म्हणा. अव्वल पान काय केला तू आता काय केला? याच्या थुकलंय पान. या काय आहे? या तुमचा कप आहे. जायला तुला आता कसा मारू? तू फार पटकेबाजी केली आज, तुम्ही बहारदार परफॉर्मन्स. सई सुसाट परफॉर्मन्स होता. आणि आज शेराला सव्वा शेर भेटला आहे बघून खूप बरं वाटलं. मस्त बॉडी लँग्वेज होती वने, तू नर्वसनेसचं जे काही करत होतीस ते एकूणच एक टॉम बॉईश बॉडी लँग्वेज फार मस्त होती. मस्त विषय होता, वेगळा विषय होता, आणि तुम्ही सुंदर खुलवलात. थँक्यू. या बात आहे विशाल दा, तुला कसं वाटला परफॉर्मन्स? तुम्ही सगळे माइंड ब्लोईंग आहात यार. मला, मी प्रत्येक पिक्चर करतो कारण मला इथे हास्यजत्रेमध्ये यायचं असतं म्हणून मी करत असतो. नाही पण ग्रेट ग्रेट मजा आली. थँक्यू, थँक्यू सो मच. क्या बात आहे, खऱ्या अर्थानं आज तुम्ही मैदान गाजवलं. या बात खरा परफॉर्मन्स. थँक्यू. Thank you.